मला असं वाटतं की बावनकुळं काय म्हणत आहेत आणि त्याचा काय अर्थ निघतो आहे या दोन गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. तशा प्रकारचा बिलकुल अर्थ काढण्याचं कारण नाही. दुसरं, अनेक वेळा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असताना काही गोष्टी आपण थोड्या व्यंगात्मक बोलतो, त्या गोष्टी त्या अर्थाने घ्यायच्या नसतात. मला असं वाटतं की बावनकुळेंच्या मनात कुठेही अशा प्रकारचा विषय नाही, त्यामुळे त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी करणं अतिशय चुकीचं आहे. मला ह्या बाबतीत मला नॉलेज नाही आहे, पण मला हे माहीत आहे की बावनकुळे जी एक सच्चे कार्यकर्ते, त्यांना जर असं दिसलेलं आहे की लोकांना त्रास झालेला आहे, ते नक्की डोक्यावर चढून ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामं करतील. पण जर तुम्ही म्हणताय की त्यांनी ही गोष्ट नको पुढे यायला यासाठी काही शब्द बोललेत, ज्या बाबतीत मला आयडिया नाही आहे, तर मला वाटतं ती आपली एक संघटना आहे आणि ती एक ठेवणं एकीकडे असतं आणि दुसरीकडे त्या प्रॉब्लेमच्या मागे पडणं पण असतं. त्यात ह्या दोन्ही गोष्टीत ते कुशल आहेत, ते आपल्या रीतीने करतायत आणि प्रत्येक राजनेता आपल्या रीतीने आपल्या संघटनेसाठी पण करतो आणि लोकांसाठी पण करतो.